आपल्यासोबत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन जोडलेले आहेत। महाजन सर, अशा प्रकारच्या आंदोलकांच्या मागे कोणाचं डोकं आहे? हे तर गुप्तहेर संस्थांना शोधावं लागेल आणि ते काम ते करतीलच, पण मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपण आज सकाळी जनरल अनिल पुरी यांचा इंटरव्ह्यू बघितला की नाही माहिती नाही, त्यांनी अगदी क्लिअरली सांगितलेलं आहे की जे आंदोलन करता आहे त्या सगळ्यांची चित्र वेगवेगळ्या टीव्ही कॅमेऱ्यावरती किंवा मोबाईलवरती येत आहेत आणि त्यांच्याकरता आर्मीचं करिअर कायमचं संपलेलं आहे। तर जो पण कोणी जायपोडीमध्ये असतो तो कधीही सैन्यामध्ये येऊ शकत नाही, मी रिपीट करतो आणि हे आपल्या दर्शकांना कळायला पण पाहिजे। ज्यांनी ज्यांनी हिंसाचार केला आहे त्यांचं आर्मीचं करिअर कायमचं संपलं, कारण तो गुन्हा आहे, त्यांना कोणीही आर्मीमध्ये घेणार नाही। आता हे जर त्यांना कळत नसेल, त्यांच्या आई वडिलांना कळत नसेल, तर ते त्यांचं दुर्दैव आहे, नुकसान त्यांचं होत आहे। परंतु मी आपल्या माध्यमातून एक संदेश असा देऊ इच्छितो, खास तर मराठींना, कारण हा मराठी चॅनल आहे, की या ज्या 46,000 किंवा 50,000 वेकन्सीज असतील तर त्या वेकन्सी करता या ऑल इंडिया आहे, तर त्याकरता त्याची तयारी सुरू करावी। पुढच्या 3 महिन्यामध्ये भरती प्रक्रिया सुरू होईल। 46,000 वेकन्सीज करता जवळजवळ 10-11 लाख मुलं अपियर होतील आणि महाराष्ट्रामध्ये प्री रिक्रुटमेंट ट्रेनिंग सेंटर देणाऱ्या 3 संस्था आपल्या आहेत, सरकारच्याच आहेत त्या। एक साताऱ्याला आहे, दुसरी कोल्हापूरला आहे आणि तिसरी बुलढाण्याला आहे। तिथे ते 2.5 ते 3 महिन्याचं प्रशिक्षण देतात आणि अतिशय कमी खर्चामध्ये 2.5 किंवा 3,000 रुपये। तर मी सगळ्यांना असं आवाहन करतो युवकांना की जे या क्रायटेरिया एज क्रायटेरियामध्ये बसतायत, म्हणजे 17.5 पासून ते 23 वर्षापर्यंत, त्यांनी लगेच तयारीला सुरुवात करावी। फिजिकल परीक्षा असते, रिटर्न परीक्षा असते, मेडिकल एक्झामिनेशन असते, हे सगळं करावं, कारण कॉम्पिटिशन टफ राहील। जी सध्या देशामध्ये नोकऱ्या उपलब्ध नाहीत, तर म्हणून आपल्या हातात जे आहे ते पकडावं। तर याच्या जर कोणाला हेमंतजी, माझा पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी की अग्नि ही जी योजना आहे यामुळे जी रेग्युलर भरती आहे ती बंद होण्याची जी अफवा आहे ती कोणी पसरवलेली आहे? आता हे तर मला काही सांगता येणार नाही कोणी पसरवली आहे। आज झालं काय, देशामध्ये कुठलीही गोष्ट झाली की त्याच्यावरती आंदोलनं सुरू होतात आणि हिंसाचार सुरू होतो आणि एक अशी समजूत झालेली आहे की जर रस्त्यावरती हिंसाचार केला, गाड्या जाळल्या, तर आम्हाला प्रसिद्धी मिळेल आणि कायदे देशाचे मागे करता येतील। तर ज्यांनी केलं आहे ते शोधाचं काम ते करतील। हा म्हणजे देशाचं प्रचंड नुकसान होत आहे, दुर्दैवाने अशा प्रकारच्या घटना ज्या काही ना काहीतरी कायद्याकडून होतच राहतील असं एक दुर्दैवी वक्तव्य मला करावं वाटतं। तर मी एवढंच म्हणेन की तरुणांनी या अशा भानगडीमध्ये पडू नये, ज्यांना करायचं हिंसाचार त्यांना करू देऊ। आपण फक्त अभ्यास 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 करा आणि स्वतः करता करिअर शोधा, आर्मीमध्ये या, किती येत नसेल तर या, तुम्ही हाच अभ्यास करून जे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस असतात त्यांच्या सुद्धा वेकन्सी भरपूर आहेत, त्यांच्यामध्ये जाऊ शकता, तिथे नसेल तर पोलिसामध्ये जाऊ शकता, काहीतरी करा, दगडफेकीच्या मागे पडू नका, ते काम दुसऱ्याला करू दे, तुम्हाला ही संधी आहे, तुमचं करिअर बनवा। धन्यवाद हेमंत सर आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।